ही बघा, ही दोन पानं आहेत ना, ही नवीन आलेली आहेत. कुणालने आज टीव्ही आणि सगळं टेबल वगैरे माझा चेहरा दिसतोय. इकडचं कसं कणकवलीचं जे फारसं असं आम्हाला माहिती नव्हतं, ते मी असे एक्स्ट्रा पैसे देऊन आणायचे. पण आज फायदा धुकं कसं आलंय ना ते बघा, समोर डोंगरामध्ये थंडीमध्ये ना धुकं कमी येतं ना. थंडी पडली की धुकं म्हणजे काय, माळ झाडात भेटतं धुकं. हा असं, हा ओपन जागा असेल तिकडे धुकं असतं माळावरती, पण तिकडे झाडे वगैरे असेल ना तिकडे जरा धुकं जरा असं कमी असतं. हा नाहीतर अगोदर किती धुकं असायचं, बापरे खूप असायचं. चला जरा झाडांमध्ये जाऊया, बघूया जरा आज काय काय करायचं आहे ते. काल असं भरपूर असं पाणी टाकलं आहे ना झाडानं, त्याच्यामुळे आम्हाला पण असं बरं वाटतंय. बऱ्यापैकी बघा साफ झालेलं आहे करून, फक्त कुठं कुठं थोडं थोडं राहिलं आहे ते पण होऊन जाईल सावकाश. घाई नाही करायची जास्त, घाई हे करून तब्येत बिघडते मग. अळी केली तर फरक पडला ना, पण आता अगोदर कसं पाणी टाकायचो ना आम्ही सगळं पाणी, मग जायचं दुसरीकडे आणि मग रान वगैरे सगळं वाढायचं, परत अळी केले म्हणून असं बरं पडतं, असं पाणी आता वेस्ट होत नाही. हा बघितलं ना तो काय छान वाटतं मस्त. आता हे पूर्ण अजून क्लीन व्हायला होईल सावकाश, घाई नाही करायची. आता शेंगा काढायला हवं वालीच्या. हा हा हा, तर तुम्हाला मी झाडं दाखवत्या. नारळाची झाडं बघा लावली होती दोन, आपल्याला काय ताईन दिली होती, पण ती अशी ना म्हणजे आणून ठेवली आणि लावली आम्ही दोन दिवसांनी. त्याच्यामुळे जरा असं आम्हाला जरा असं शंका वाटत होती की जगतील की नाही जगतील की नाही, पण आत्ता आहेत व्यवस्थित झाले. तुम्हाला मी दाखवते हे बघा, हे नवीन पान आलं ना त्याला. ही बघा, ही दोन पानं आहेत ना, ही नवीन आलेली आहेत, म्हणजे हे झाड आता जगलं आहे आता. आणि ते पण एक लावलेलं आहे बघा हे. हा तर साप सुका झालेला, आम्हाला असं वाटलं की जगतंय की नाही असं झालं होतं, नवीन पान आलं. पण त्याला पण पान आहे ना फुटतंय बघा, म्हणजे दिसलंय आम्हाला की हे पण जगलं. हे बघा दिसतंय तुम्हाला इथे हिरवं हिरवं, म्हणजे हा पण झाड आहे व्यवस्थित झालेलं आहे. त्याला फक्त पाणी मात्र आम्ही रोजच्या रोज घालतो, असं आहे सगळं आहे. बरं वाटतं ना सकाळचं असं जरा, किती छान दिसतं सकाळचं हे वातावरण ना, खूप सुंदर असतं असं. बघूया काय नियोजन करायचं आहे सगळं. चला वाघ्या शेरू, चला. ह्यांची मस्ती काय थांबणारच नाही आता, जोपर्यंत बांधून ठेवत नाही तोपर्यंत त्यांची मस्ती थांबणार नाही. आ काय फणस, फणसाचं अजून एक झाड लावायचं आपण, फणसाचं साधंवालं ते नाही ना, ते एक लावलं असं ना कापा किंवा कसं, सगळं जाम होऊन जाईल ना मोठे झाड झाल्यावरती. मोठा होतो एवढा तरी होतो, त्याच्या बदला आंबे येते, आंबा येते. आता झाडं लहान दिसत म्हणून. कधी मोठी होतील एवढी झाडं, कधी मोठी होणार, आता एवढी झाली अजून मोठी कधी होणार असं. मी अशी वाढ बघते कधी अशी सावली भरपूर अशी आपल्या इथे ह्या आवारामध्ये. सावली व्हायला लागली की तुला वाटेल की नको ती सावली. ऊन आहे आपल्याकडे, पुढच्या साईडला भरपूर ऊन पडतं. डायरेक्ट ऊन बघितलं डायरेक्ट आपल्या घरातच येतं सकाळचं, सूर्याचं किरण पडलं डायरेक्ट घरात येत नाही आपल्या. हा म्हणजे दरवाजा म्हणजे सूर्यकिरण आली ना की डायरेक्ट घरामध्ये, अगदी आपलं देवार आहे ना, देवारापर्यंत पण सूर्यकिरण जातात, इतकं छान आहे ते. मस्त वाटत, हा मस्त वाटतं त्याच्यामुळे असं आहे ते. चला आता ह्या भाजीच्या वेली वेली आहेत ना आपल्या, त्या सगळ्या आता हे होत चालल्या आता, म्हणजे सुकायला सुरुवात झालेली आहे. आता इथे जी ह्याची पारुशाची वेल आहे ना, हे बघा ही पिवळी फुलं दिसत ना, ही इथेच कुठंतरी आहे ती उगवलेली, आपोआप रुजलेली आहे ती. त्याच्यामुळे हे ना आम्ही अजून साफ नाही केलेलं आहे, कारण ती वेल जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत म्हणतो तसंच राहू दे, नंतर म्हटलं हे साफ करायचं, नाही तर हे कधीच साफ झालं असतं. नको आधी राहू दे नंतरच करूया. नाही ते कात्या बनवायचं ना आपलं, राहू दे. शेंगा काढायचेत आज, ते भाजी करायची आज, काढूया आता जेवढ्या निघतील तेवढ्या. काय आहे बघा शेंगा आहेत, वालीच्या शेंगा. हा बघितलं
काढूया आज भाजी, आजी आज भाजी होईल आणि गिलकी ह्या बघा गिलकी आहेत, पण त्या आता कसं म्हणजे लागेल तेव्हाच काढतो आम्ही, नाही तर मोठ्या हाऊनच देतो, म्हणजे काथ्या असतो ना गुलकीचा काथ्या पण बनतो, त्याच्यामुळे कुणाल जेवायला नाही तर हाऊ दे तसंच, आपल्याला जेवायला गरज पडेल त्याप्रमाणे काढायची भाजी असं, तर उगाच काढून मग फ्रीजमध्ये ठेवून पण ती सुकून जाते भाजी, झाडावर असलेली बरी काय धावतात दोघं जण बाप रे, चला जरा शेंगांना काढून घेतो, अरे इथं आहे शेंगा काढून घेऊ आत्ताच, चल नंतरला मग टाईम नको जायला वेस्ट, या बघ कैची नाही आणली ना, थोडंशा फ्रीजमध्ये आहेत त्याविषयी काढली होती भाजी, म्हणजे तर शेंगाच्या का नाही काढायला सुकतात पण ना त्याच्यामुळे काढून ठेवली होती, तर होऊन जाईल आता तर शेंगा काढल्या आता, आता हे पडवळ आहेत ना ते काढून घेतो, तयार झालेत ते, म्हणजे आज काय भाजी बनणार नाही पण तरी पण काढून ठेवतो ना, परत जून होऊन जाईल ना त्याच्यामुळे, हां आणि शेंगा बघा इतका काढला नाही नाही करून, दिसताना दिसत नाही त्या वेलीवरती पण आतल्या साईडला असतात सगळ्या, हां तो पण काढेक, तसे दोन तीन नाही दोन बस झाले जास्त नको, नंतरला पाहिजे मध्येच काढूया आपण, भरपूर लागले पडवळ आता, एकदा धरायला आले ना की भरपूर धरते ना, तर बियाण्यांसाठी पण ठेवायचं आहे आपल्याला, तर इथे बघा एक दोन आहेत ना आतल्या साईडला आहेत ते बघा दिसतात तुम्हाला, ते वेळेला बियाण्यांसाठी ठेवूया, कारण बियाणं ना पडवळचं खूप महाग मिळतं, अगदी मोजून म्हणजे 20 रुपयाच्या 4 बिया असं असतं, आपण धुलावणार आहे हां, म्हणून कुणाल जेवायला म्हटलं की एक दोन पडवळ आपण ना बियाण्यांसाठी म्हणजे घरातच बियाणं तयार करूया विकत आणण्यापेक्षा, आणि कधी कधी ते बियाणं रुजत पण नाही बाहेरचं ना, घरचं बियाणं चांगलं असतं, चांगलं बियाणं असं आहे ते, चला जाऊया आता, अजून चूल नाही पेटवले, आता चूल पेटूया, सगळं करायचं आता इथे, तर आवड असेल तर कोणतं पण काम की नाही आपल्याला सोपं वाटतं, मला की नाही बागेची खूप अशी आवड आहे, म्हणजे आज जायचं होतं बाहेर म्हणजे घरातलं पण सगळं आटपायचं होतं वेळेमध्ये, तरीसुद्धा मी बागेतलं थोडंफार काम आहे ना करायला घेतलं, जास्त नाही पण थोडं तरी करतेच मी, म्हणजे सवय झालेली बघा असते ना तेच आहे ते, तर आज का माहिती काय केलं, पालापाचोळा थोडासा जमा केला होता, म्हणजे किचनमध्ये बघा आपण भाजी वगैरे चिरतो ना तर ते सगळं मी एक साईडला करून ठेवते, कांद्याच्या साली आहेत भाजीच्या साली वगैरे असं जे काही असेल ना ते साईडला करून जमा करून ठेवते, म्हणजे खड्डा खणायचा आहे मला, मागच्या वेळेस खड्डा खणला होता तिथे आपण एक झाड लावलेलं आहे, पण सध्या कसं काम भरपूर आहे बागेचं चालू त्याच्यामुळे खड्डा खणायचं काम आहे ना बाकी राहिलेलं आहे, तर जो काही पालापाचोळा जमा करते ना किचनमधला तो मी असा जमा करून ठेवला होता, म्हणजे एक साईडला करून ठेवला होता, एक 7-8 दिवसाचा कचरा होता, तर तोच कचरा सगळा जमा केला आणि आपली झाडं आहेत ना कोकमाची तिथे टाकला सगळा कचरा, म्हणजे सुकवला होता उन्हामध्ये चांगला आणि सुकवल्यानंतर तो कचरा झाडामध्ये नेऊन टाकला, तर म्हटलं जास्त काही नाही पण निदान ते तरी म्हटलं आज काम होऊ दे, ते करून झालं आणि मग किचनमधलं जे काही थोडंफार होतं ते करायला मी सुरुवात केली होती, चला वाघ्या शेरू यांचा बघा नाश्ता देऊन झाला आहे, आणि वाघ्या बघा कसा चिखलामध्ये लोळून आला आहे तो, आता हाताला भेटला तो कुणाली मग त्याला ना बांधून ठेवलं, मग सावकाश का कोण नाही बघ, अशी सर्दी झाली बघ, आज दूध आणि चपाती दिले दोघांना, बाऊल पकड बेटा, चला आता किचनमध्ये तयारी तुम्हाला दाखवते काय काय केले, तर ही किचनची तयारी म्हणजे जेवण ना पटापट मी करून घेतलं, डाळ अजून उकळते आपली, अजून जरा 5 मिनटं उकळायला लागेल, जरा घट्ट करावी लागेल, ह्यात भात बनवला आहे आणि ही बघा ही वालीच्या शेंगांची भाजी थोडीशी, आणि नाश्त्यामध्ये आज उपमा बनवलं आहे, अजून गरम आहे अजून ह्यांना खायला नाही दिलं, देते किचन आवरायचं आहे, ही बघा भांडी आता काढून ठेवलेत ती घासून घेते, म्हणजे किचनचं काम आपलं ओके, आ थोडीशी घाई घाई चाललेली आहे.
कुणाल कुणालने आज टी व्ही आणि सगळं ते टेबल वगैरे आणि त्याचं काम करतो ना ते सगळं साफ करायला घेतलंय. चल मी आली आज जाऊन येते जेव्हा टायमात. हां मागेश्वरला पण दे. चला चला काय काम करू दे. आणि ते कुणालच्या बाबांचा फोन आला वाटतं कोणा तरी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आता वाजलेत किती, सकाळचे 10 वाजलेले आहेत. आम्ही आज निघालेले आहोत, खूप कामं आहेत आपली, बाहेरची कामं आहेत आपली, महत्त्वाची खूप कामं आहेत. म्हणजे काल संध्याकाळी अचानक फोन आला त्याच्यामुळे आता जावं लागते, एक 2-3 कामं आहेत त्याच्यामुळे घरातलं पटापट आवरलं आणि आता निघालो आहे आम्ही. मी आणि कुणालचे बाबा असे दोघं जण, कुणाल आहे घरी, त्याचं कसं काम चालू आणि त्याच्यामुळे मग नाही मग सुट्टी असेल तरच नाही, त्याचं आता बाहेर जाणं कठीण आहे असं. चला निघूया ना. तर सगळ्यात पहिला बघा आम्ही आलोय गॅरेजवरती, ते आरसे लावायचे. हे बघा आपले आरसे आणि हा बघा एक, हे आरसे ना पूर्णपणे खराब झाले त्याच्यामुळे हे आता ना लावून घेतोय आम्ही. लगेच फिटिंग करणार. हे बघा हे घेतलेत. हा इकडचा आरसा तर बघा फुटलेला आहे, ते किती दिवस झाले लावायचं लावायचं तर राहून गेलं होतं त्याच्यामुळे आता हे ना करून घेतो आम्ही. हे बघा माझा चेहरा दिसतोय तिकडचं असेल त्या साईडचा. तर हे बघा हायवेच्या बाजूलाच गॅरेज आहे ह्यांचं. आणि मग म्हणून मग ना हे नवीनच खोलले का गॅरेज इथे. हा ऑटो पार्ट फक्त भेटता येते नाही ते सेम आहे बसणार दिसतो आरसा. हा त्याच्यामध्ये जमलं नाही फरक साईज नाही काम कर इकडे काय दिसते. चला एक मोठं काम आपलं झालेलं आहे आरशांचं. किती दिवस राहिलं होतं, आता अजून एक मोठं काम आपल्याला करायचंय. आता आपल्याला जायचंय गॅस एजन्सीमध्ये. हे सगळी गरजेची कामं आपली आता होत आहेत आज. चला आता गाडी इथे वळवायची इकडनं पुन्हा त्या साईडने जायचं रिटर्न. अगोदर काय दिसत नाही ना त्या आरशामध्ये, अगोदर किती मस्त एकदम क्लीन दिसत ना एकदम. हा सगळं दिसत, मला पण दिसत दे ना, मी पण अशी दिसते बा याच्यामध्ये. तर जी कामं आम्हाला करायची होती ना ती गेले कित्येक महिने झाले आम्ही प्रयत्न करतोय करायचा, पण काही ना काही अडचणी यायच्या आणि मग राहून जायचं. मग काल संध्याकाळी फोन आला अचानक आणि म्हटलं चला आता दिवस तो आलेला आहे तर होऊन जाईल. फारशी अशी काही मोठी मोठी कामं नाहीत, ती खूप लहान लहान गोष्टी आहेत ज्या अडकून राहिल्या होत्या. आणि आज आम्हाला असं वाटत होतं की ते सगळं पूर्ण होऊन जाईल म्हणून. बघा थोडंसं सामान घ्यायचं तर घेतलं, आपलं गॅसचं काम पण झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे कणकवलीला जायला. पिशवी मागे जाऊ दे ना लावून गेला नाही बरं झालं इथे गाडी पार्क केली. चला आता आपण जाऊया कणकवलीला, सगळ्यात मोठं काम आमचं ना कणकवलीला आहे त्याच्यामुळे जावं लागतंय. हां आणि काय काम आहे ते तुम्हाला मी दाखवीन नंतरला आल्यानंतर. आपल्या गाडीचंच काम आहे ते. चला निघूया जायला, आता आपल्याला अजून अर्धा तास लागेल ना कणकवलीला जायला. 20 मिनिटं अरे अर्धा तास पकडायचा आपण, हळूहळू जाय आपलं काही घाई नाही. आणि गर्मी बघा इतका घाम सुटलाय ना, पाऊस आहे, पाऊस पडतोय बारीक, मग अशी थोडासा बारीक बारीक पाऊस म्हणजे हलकासा नावाला फक्त असे काचेवरती थोडेसे पावसाचे थेंब जमा झालेले, थोडासा पाऊस फक्त पडला नावाला. चला निघूया आता डायरेक्ट आता कणकवलीला. चला ठीक आहे. झालं काम लगेच भेटला ऍड्रेस मला माहित नाही पण ना काय ऍड्रेस. हां त्या गल्लीतून गेलो असतो लवकर पोचलो असतो. अच्छा हां म्हणजे आमचं कणकवलीमधलं काम सुद्धा झालेलं आहे बघा, फक्त थोडंसं यायला जायला टाईम गेला.
बस खाली खाली करतो. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? खाऊ खाल्ला ना मगाशी. तर घरी आल्यानंतर भाग्याची बघा लाडीगोडी चाललेली आहे. माझं एडिटिंगचं काम चालू आहे आता. लाडा तर नको पटका देणार एक. तो बघापासून आलेला एक 5 मिनिटं झाले. मला सारखं तर कसा हे करतो आहे. मी मला सांगतो तो घ्यायला असं. आणि असं तसं असतं जेव्हा जेव्हा त्याला असं वाटतं ना आईकडे यायचं तेव्हा येतो तो असं. अरे मगाशी खाऊ खाऊन झाला की नाही? खाऊ पण आणला होता ना येते ना येते वेळी. खाऊ आणलेला की नाही आणलं कधी? आणलेला खाऊ. चला बच्चा येतो. चला 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 गुड बॉय जा जा. तर शेरूला आपल्या बाहेर आहे ना बांधून ठेवले. तो बसलाय आणि याला खुलं ठेवले. जा बस 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 मला काम करू दे. माझं एडिटिंग बाकी आहे ना करू दे बेटा. बस बस झाला बस झालं. बघा हा बघा काय करू काय करू. लाडोबा तर कधी माझं एडिटिंग उशीर होईल बेटा. चल हे असं असतं मुक्या जीवांचं ना. हां गाई कर गाई कर तू गाई कर चो गाई कर. हे असं असतं वाघ्याचं आपल्या असं लाडात वाघ्या आपला. बस झालं बस झालं बेटा. बस 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 झोपतो इथे. चला माझं की नाही थोडंसं एडिटिंग बाकी आहे. एडिटिंगच करत होते मी पण हा जरा आता लाडत आला ना. तर काय काय सामान काय काय वस्तू आणि काय काय आपली कामं झालेली आहे ते तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवणार आहे. मग असे आम्ही काहीतरी म्हणजे लवकरच आलो घरी. 1:30 दरम्यान आम्ही घरी आलेलो आहोत. आणि आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि एडिटिंग माझं दुपारचं असतं ना त्याच्यामुळे ते करायला घेतलं मी. आणि ह्यांचं असं असतं अधूनमधून ह्या भाग्या शेरूचं. हा बघा झोपला आता. हा बघा तर एक 5 मिनिटाला असं घेतलं ना मग तो शांत होतो. रुपा चला थोड्या वेळाने मी बोलते तुमच्याशी. हाश झाला बा कुकर. रात्रीचं जेवण झालं. मी ना जरा हा दरवाजा जरा बंद करते. बाहेर ना फॅन चालवतला ना की सगळा आवाज थोडासा रेकॉर्ड होतो. मग असं आहे तर जेवण आता दुपारचं की नाही थोडंसं होतं. त्या जोडीला फक्त मी आता मसूरचा भातच केलेला आहे त्याच्यामुळे फारसं काय म्हणून नाही. मी आज बाहेर गेले ना खूपशी कामं आपली होती पेंडिंग राहिलेली ती आता सगळी झाली. सगळी कामं झालेली आहेत. थोडासा भाजीपाला आणला होता. भाजीपाला म्हणजे कांदे बटाटे वगैरे ते सगळं आणि टोमॅटो ते सगळं व्यवस्थित सगळं ठेवून दिलं. कोथिंबीर आणली होती थोडीशी ती पण साफ करून ठेवली फ्रीजमध्ये. सगळ्यात मोठं काम माझं कोणतं झालं आहे ते तुम्हाला मी दाखवते. आता इथे येऊन जवळजवळ 3 वर्ष झाली आपल्याला इथे आपण राहतो आहे. पण माझा गॅसचा सिलेंडर मात्र नव्हतं. ते मी असे एक्स्ट्रा पैसे देऊन आणायचे. पण आज फायनली ते कार्ड आहे ना गॅसचं हे बघा माझ्या हातातनं आलेलं आहे. म्हणजे 7-8 दिवसापूर्वी ना जाऊन पेपरवर सगळे सबमिट केले होते पण हे आज हातामध्ये आले. गावच्या ठिकाणी थोडासा वेळ लागतो सगळे पेपरवर्क व्हायला पण झालं आहे बघा. आता म्हणजे आता फोनवरनं डायरेक्ट गॅस सिलेंडर बुक केला की घरी आपला सिलेंडर येऊन जाईल. म्हणजे खूप मोठं काम माझं झालेलं आहे. आता स्टेप बाय स्टेप सगळं चालू आहे. हळूहळू थोडं थोडंसं करत सगळं करून घ्यायचं असं सगळं चाललेलं आहे. गाडीचं पण आपल्याला थोडंफार काम होतं म्हणजे गरजेचं होतं खूप. ते पण करून झालं. आम्ही कणकवलीला गेलो होतो ना ते गाडीच्या कामासाठी गेलो होतो. CNG भरायची बघा एक प्लेट येते. तुमच्याकडे जर का गाडी असेल आणि CNG जर का असेल तर ती प्लेटची ना एक्सपायरी डेट असते. एक्सपायरी डेट आपली काहीतरी मला वाटतं ह्या महिन्यात काहीतरी नाही ना गेल्या महिन्यामध्ये वाटतं काही संपणार होती असं काहीतरी होतं. तर ते ना सगळं करून झालं होतं. फक्त ती प्लेट आपल्याला जाऊन आणायची होती. तर ते तिथे आम्ही गेलो होतो. ते सगळं आलं आहे हातामध्ये. आता काही अडचण नाही म्हणजे CNG नाही तर मग भरून देत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या आणि खूप गरजेचं होतं. ते आरशेवर लावून ते सगळं आता करून घेतलेलं आहे. तर ही सगळी अशी खूप महत्त्वाची कामं आपली होती जी फायनली आज झालेली आहेत. तर कुणालच्या बाबांना पण तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. दुपारी ते मला म्हणाले की मला ना बोलायचं आहे आज सर्वांशी. म्हणजे थोडंसं जरा आहे त्यांच्या मनातल्या काही गोष्टी आहेत ज्या तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. पण आता ना ते झोपलेले आहेत. ते दमलेत ते त्याच्यामध्ये झोपलेत ते. त्यांचा जेव्हा मूड होईल तेव्हा ते बोलतील. मूडवरती आहे सर्व त्यांच्या.
मला वाटतं मागे एक 5-6 महिन्यापूर्वी ते तुमच्याशी बोलले होते व्हिडिओमध्ये, आणि ते पण समोरून मला सांगितलं होतं की नाही मला बोलायचं सर्वांशी, आणि त्यावेळेस बोलले होते. तर आज दुपारी मला, आम्ही जेव्हा कणकवलीला गेलो त्यावेळेस मला बोललं की नाही मला सगळ्यांशी बोलायचं आहे, मी थकलेले आहेत म्हणून जाऊ दे म्हणून मी उठवलं नाही. पण बघू मी त्यांना सांगेन, आठवण करून देईन, बघूया काय बोलतात ते. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.